या बातमीचे प्रायोजक आहेत अल कयूम बिर्याणी हाऊस, मुलतानी बेकरी, होडगी रोड, सोलापूर। आहेरवाडी तालुका दक्षिण सोलापूर येथील होडगी आहेरवाडी रस्त्यावरील बावी पेट्रोल पंप ते अजुनगे वस्ती प्राथमिक शाळेमध्ये एक शेतकरी रस्त्याची जागा शेतीसाठी वापरतो आहे, त्यामुळे 1200 फूट रस्त्याअभावी येथील नागरिकांना सुमारे 6 ते 7 किलोमीटरचा वळसा घालून प्रवास करावा लागतो आहे। याचा नाहक त्रास येथील असंख्य नागरिकांना होत असून पावसाळ्यात येथील नागरिकांना प्रचंड त्रास होतो। याबाबत येथील नागरिकांनी प्रशासनाकडे निवेदन दिलंय, तरीही प्रशासनाकडून डोळे झाकपणा होत असून त्यावर त्वरित तोडगा काढणे ची मागणी येथील नागरिकांमधून होते आहे। आहेरवाडी होडगी रोडवरील बेग वस्ती जवळ बावी पेट्रोल पंप आणि अजुनगे वस्ती प्राथमिक शाळेमध्ये सविता चव्हाण आणि नागनाथ अजुनगे यांची शेती आहे। त्यांच्या शेतांच्या बांधावरून हा रस्ता जातो। बेग वस्ती पासूनही डांबरी रोड अवघा 1200 फूट हाकेच्या अंतरावर आहे, परंतु हा बांधावरील रस्ता पूर्व वैमनस्यातून बेग वस्तीकरांना बंद करण्यात आलाय। गेल्या 70 वर्षापासून येथील नागरिक याच रस्त्याने ये जा करत होते, परंतु गेल्या 6 महिन्यापासून येथील रस्ता शेतकऱ्यांनी वाहतुकीसाठी बंद केलाय। या जागेवर शेती करून रस्ता अडवण्यात आलाय, त्यामुळे येथील निष्पाप शाळकरी मुलं, रोजंदारीला जाणाऱ्या व्यक्ती, अपंग, वयोवृद्धांना याचा विनाकारण त्रास सहन करावा लागतोय। आहेरवाडी येथील बेग वस्तीजवळ 15 ते 20 कुटुंब असून एकेकाळी पाण्यासाठी वणवण फिरायला लावणारा हा भाग सध्या NTPC च्या कृपेनं पाण्याच्या बाबतीत सुजलाम सुफलाम झालाय। मुबलक पाणी असल्यानं या परिसरात ऊस, द्राक्षे, डाळिंब, केळी, भाजीपाला आदी नगदी पिकं घेण्यात येत आहेत, परंतु उत्कृष्ट प्रतीचा पिकवलेला माल वेळेत बाजारपेठेत नेण्यासाठी शेतकऱ्यांना रस्त्याची सोय नाही। सर्व सोयी असून देखील केवळ रस्ता नसल्यानं पिकवलेला माल बाजारपेठेत पोहोचवण्यासाठी अडचण येते आहे। याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असून अजुनगे वस्ती प्राथमिक शाळा ही बेग वस्तीपासून हाकेच्या अंतरावर आहे, परंतु हा रस्ता बंद केल्यामुळे 7 किलोमीटरचा वळसा घालून शाळेला जावं लागतं। घरासमोर शाळा दिसते, परंतु रस्ता नसल्यानं 7 किमी वळसा घालून शाळेला जावं लागतं। याचा नाहक त्रास विद्यार्थ्यांना होतो आहे। विद्यार्थी हा शाळेपासून वंचित राहू नये म्हणून शासनाने वाड्या वस्त्यांवर शाळांची सोय केली, परंतु या ठिकाणी शासनाच्या उद्देशाविरुद्ध काम होताना दिसतंय। रस्ता नसल्यानं या भागातील धोकादायक विहिरी, अरुंद बांध, काटेरी झुडपातून धोकादायक पद्धतीने वाट काढून प्रवास करावा लागतो। यात कुणाचा जीव गेला तर याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल नागरिक करतायत। दुर्दैवानं रात्री अपरात्री येथील वस्तीकरांना हॉस्पिटलची गरज पडल्यास तातडीनं पोहोचणं अशक्य गोष्ट आहे। प्रशासनानं तातडीनं या प्रकरणी लक्ष घालून संबंधित शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावरून रस्त्याची सोय करून द्यावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांची आहे। नमस्कार, मी शाहबुद्दीन शेख, आहेरवाडी, दक्षिण सोलापूर तालुका, आहेरवाडी येथील शिवारातील बेग वस्ती या ठिकाणचा रहिवासी आहे। माझे आजोबा कैलासवासी हुजूरबेग लालबेग शेख हे 1953 साली या ठिकाणी वास्तव्यास आले आणि तेव्हापासून ते आज ताग आहेत। आम्ही या ठिकाणाहून याच रस्त्याने येऊन जाऊन करत होतो, परंतु गेल्या 6 महिन्यापासून हा रस्ता आमच्यासाठी बंद करण्यात आलेला आहे। या रस्ता बंद झाल्यामुळे अनेक आजारी माणसे, अपंग, त्याचबरोबर जे रोजंदारीला जातात, कामाला जातात, असे लोक या ठिकाणी त्यांना नाहक त्रास या ठिकाणी होत आहे। आणि त्याचबरोबर जे आहे शाळकरी मुले आहेत, त्यांना शाळेला जाण्यासाठी फक्त घरासमोरून शाळा दिसते, परंतु शाळेला जाण्यासाठी रस्ता नाही, त्यामुळे 6 किलोमीटर वाया जाऊन याच ठिकाणी परत शाळेला यावं लागतं। यामुळे मुलेसुद्धा शाळेपासून वंचित होत आहेत। सरकारचा उद्देश असा आहे की वाड्या वस्त्यावर शाळा सुरू करून प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मुलापर्यंत शिक्षणाचं शिक्षण गेलं पाहिजे असं शासनाचा उद्देश आहे, परंतु या ठिकाणी काही लोक हेच मुद्दामहून आपल्यासाठी या ठिकाणी रस्ता बंद करून शिक्षणापासून या लहान मुलांना दूर करत आहेत। ही खरंच आपल्यासाठी एक दुःखद गोष्ट आहे। त्याचबरोबर अजून एक गोष्ट मला या ठिकाणी सांगावीच वाटते की NTPC मुळे या ठिकाणी पाणी भरपूर आलं, त्यामुळं या ठिकाणी बेगवस्ती जी आहे ती सुजलाम सुफलाम झाली। अगोदर हा भाग जो आहे पाण्यासाठी वणवण फिरावा लागत होता, परंतु आज जी आहे या ठिकाणी द्राक्ष, केळी, डाळिंब अशी सुधारित शेती जी आहे या ठिकाणी होत आहे, परंतु चांगली जमीन आहे, चांगलं पाणी आहे, चांगल्या प्रतीची जमीनसुद्धा असूनसुद्धा या ठिकाणी माल घेऊन जाण्यासाठी रस्ता नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात या येथील शेतकऱ्यांना अडचण निर्माण होत आहे। एकंदरीत पाणी असून रस्ता नाही, यामुळे या कारणामुळे या शेतकऱ्यांची चांगल्या प्रतीचा माल काढूनसुद्धा तो बाजारभावापर्यंत, बाजार मार्केटपर्यंत जात नाही,
त्यामुळे माल काढणंसुद्धा शेतकऱ्यांना हितकारक आहे असं मला वाटत नाही। त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी या ठिकाणी नाराज होऊन आहेत की आपण किती जरी कष्ट केले शेतात, वारंवार आहेरवाडी गावातील सरपंचांना, ग्रामसेवकांना आणि जे उमेदवार आहेत त्यांनासुद्धा आम्ही वारंवार सांगितलेलं आहे, परंतु ज्यावेळी निवडणूक लागायची त्यावेळी ते आम्हाला आश्वासन द्यायचे, जेव्हा निवडणूक होऊन जायची परंतु त्यावेळी ते आपल्याकडं पाठ फिरवायचे। त्यामुळे हे रस्ता जो आहे या ठिकाणी अशा स्थितीमध्ये राहिलेला आहे। अजून एक मी गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो, जो सविता चव्हाण आणि अजुनगे यांच्या शेत बांधीवरून हा रस्ता जात होता, खरं तर हा रस्ता ज्या ठिकाणी जात होता तेच लोक आम्हाला या ठिकाणी रस्ता करून देतो असं आश्वासन दिले होते, परंतु ते आता सध्या परिस्थितीमध्ये ती वेळ राहिली नाही, त्यामुळे ते आहे त्या गोष्टीला ते दुर्लक्ष करतात आणि मुद्दामून फक्त शेत कसण्यासाठी घेऊन आपल्या वर्चस्वाच्या जोरावर या ठिकाणी आम्हाला रस्ता बंद केलेला आहे। त्यामुळे नाहक या ठिकाणी जे मी एक अपंग आहे, मी सम्यक उर्दू आहेरवाडी या ठिकाणी शिक्षक म्हणून काम करतो, त्यामुळं मला दररोज जे आहे या ठिकाणी रस्त्यावरून हेलपाटे घालावे लागतात। अपंग असल्यामुळं माझी गाडी मी सावरत, माझा तोल सावरत या ठिकाणी मी दररोज जाऊन येऊन करतो, परंतु मला हे खेद वाटते की शिक्षक हा विद्यार्थ्यांना मार्ग दाखवण्याचं काम करतो, परंतु या ठिकाणी शिक्षकाच्या मार्गामध्ये अडथळा आणण्याचं कार्य या ठिकाणी काही लोक जे आहे सुईस्करित्या करत आहेत। ही गोष्ट जी आहे कुठंतरी थांबली पाहिजे असं मला वाटतं। प्रशासनाला आम्ही निवेदन दिलेलं आहे, ते सुद्धा काही मोठ्या वर्गाला भिवून का असे ना ते मला कळत नाही, परंतु ते सुद्धा या ठिकाणी डोळेजाप करत आहेत असं मला वाटतं। त्यामुळं त्यांनी सुद्धा या ठिकाणी लक्ष द्यावं आणि आमची जी कष्ट आहेत आम्हाला जे कष्ट दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न करावा आणि ताबडतोब जे आहे त्वरित त्या ठिकाणी त्यांनी लक्ष घालून या ठिकाणी रस्त्याचा मार्ग जो आहे मोकळा करावा। आजच्या पेपरला सुद्धा पुढारली सुद्धा मी माझी बातमी आहे ती बातमी दिलेली आहे, जेणेकरून माझा उद्देश एकच आहे की माझे जे या वस्तीवर राहणारे आहेत ते मुलं आणि जे माझे सगळे वडील बंधू आहेत, भाऊ बंधू आहेत, त्यांना सुद्धा एक सोयीस्करित्या रोडला जाण्यासाठी फक्त 1200 फुटाचं अंतर आहे, सगळे बाकीची रोड जी आहे पूर्णपणे क्लिअर आहे, फक्त 1200 फुटाच्या अंतरासाठी 6 किलोमीटर वाया जाऊन येणं हे मला सुद्धा पटत नाही। आणि हे गेल्या 6 महिन्यापासून या ठिकाणी असं रस्ता अडवणुकीचं काम या ठिकाणी सुरू आहे, जेणेकरून कुठंतरी असं थांबलं पाहिजे की मला वाटतं की आपण सगळे एक आहोत। मला असं या ठिकाणी सांगायचं नाही की आपण सगळ्यांनी दिलं पाहिजे, सगळ्या रस्ता दिला पाहिजे सगळ्यांना जाण्यासाठी, आपण या ठिकाणी काही घेऊन जाणार नाही, परंतु एक असं एक मनामध्ये त्यांच्या काय बसलं काय मला माहीत नाही, परंतु ते कशा पद्धतीने आम्हाला या ठिकाणी रिजेक्ट करतात तेच ना आम्हाला एवढ्या आपुलकीने आम्हाला बोलवायचे, परंतु आज या ठिकाणी त्यांच्यामध्ये कसला मस्त निर्माण झाला, कसला द्वेष निर्माण झाला आम्हाला माहीत नाही, परंतु गेल्या 6 महिन्यापासून हा रस्ता बंद आहे। आम्ही त्यांना काहीही बोललेलं नाही आहे, परंतु फक्त आम्ही हा रस्ता घेतल्याशिवाय राहणार नाही। रमेश संगणा कुडले, माझे मुले अजून शाळे वस्ती इथे जात आहे, त्याने जाण्यासाठी रस्ता नाही आणि माझे आजोबा संगणा कुडले त्यांना पॅरल झाल्यामुळे ते घरी आहे, दवाखान्या नेण्यासाठी त्यांना रस्ता नाही, ते घरी बसले आजारी जास्त वाढत आहे, रस्ता नाही त्यांना नेण्यासाठी। आणि माझ्या शेतामध्ये आणि दोन बोर आहेत आणि ऊस आहे आणि बोर रिपेअर करण्यासाठी बोर गाडी हा शेतात येईना आणि रस्ता नाही। आता माझ्या शेतातलं सगळा ऊस वाळत चाललेला आहे आणि सरकारने हा पाहिला पाहिजे की शेतातलं ऊस सगळं पाणी नसल्यामुळे वाळत आहे, हे सरकारना विनंती आहे की हा रस्ता करून लवकरात लवकर करून द्यावी ही माझी नम्र विनंती। राय आहेरवाडी तालुका दक्षिण सोलापूर भेगवस्ती या शिवारात माझं शेत आहे, कमीत कमी 50 ते 60 वर्षापासून चालू असलेला रस्ता 6 महिन्यापूर्वी बंद करण्यात आलेला आहे। 1200 फुटासाठी फक्त 1200 फुटासाठी 5 ते 6 किलोमीटर लहान पोहरांना शाळेत जाण्यासाठी तकलीफ होऊ लागली आहे, त्यासाठी लवकरात लवकर रस्ता करून द्यावे ही नम्र विनंती। जंगली बेग नवाज बेग शेख बेग वस्ती, तो रस्ते की बहुत तकलीफ है, आने जाने का बहुत मुश्किल है, रास्ता बंद है सामने। इलेक्शन जो आएगा तो जब रास्ता कर देते कर बोलते, वो इलेक्शन हुए एक बात क्या है, रास्ता नहीं कर देते, ऐसा रास्ते की बहुत तकलीफ है, आना जाना बहुत मुश्किल है, जो बीमार पड़ा तो जाने आने रास्ता नहीं, और बारिश आया तो रास्ता जाने नहीं, कुछ भी जाने रास्ता नहीं है, बहुत वाया पड़ जाना तो 10-15 किलोमीटर वाया है वो भी नहीं है, रास्ते की बहुत तकलीफ है, रास्ता कर देना हमारा, बहुत तुम्हारा क्या है नहीं विनंती कर बोलते।